कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीनं 400 कारखानदार आणि व्यवस्थापकांनी डोंबिवलीतील MIDC कार्यालयावर मोर्चा काढून क्लोजर नोटीस संदर्भात आपला निषेध नोंदवला. डोंबिवली MIDC अनुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथल्या केमिकल कंपन्या हलवण्याचे आदेश दिले होते आणि त्या आदेशानुसार काही कंपन्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली होती. या कारवाईला कारखानदार आणि कंपनी व्यवस्थापकांचा विरोध आहे. आपल्या कारखान्यातील वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित होऊ नये यासाठी त्यांनी आज MIDC अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष राजू बैलूर यांनी दिली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.